अमरावती येथे मराठी टॅलेंट चित्रपट संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने झालेल्या मोफत फोटोशूटचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमामध्ये कलेचे आराध्य दैवत श्री नटराज व भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्या आठवण या क्षणाचे काही छायाचित्र सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात माझी संघटना उभी. आता माझा उदय बाबतीची ताकद भोगे पूर्ण माझी टीम इथे बसलेली. तर तुम्ही जर आजला सपोर्ट केला ना, तर तो तुम्हाला सपोर्ट करेल. माझं म्हणण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की आता महाराष्ट्रातील खूप काही लोक सिंगर आहेत, त्यांना सिंगिंगचा प्लॅटफॉर्मच मिळत नाही. तर मी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये फ्री 1 रुपया न घेता ऑडिशन ठेवतो. 1 रुपया फीस पण घेत नाही जिल्ह्यात सिंगिंग शोच. प्रत्येकाला म्हणजे तुमचं टॅलेंट आहे ना, जगासमोर लाईव्ह दाखवतो. आज ते फॉर्म बाहेर फेवरेट आहे, किती लोकांनी फॉर्म भरले कळे संध्याकाळच्या रामाला. आता मी प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरामध्ये संघटना उभी करायचा प्रयत्न करतो. आता पर्यंत आमचं बुलढाणा, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद सर्व 6 महिने झाले फक्त. आणि जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की मराठी टॅलेंट चित्रपट संघटना, तर आपल्या संघटनेचे व्हिडिओ जास्तीत जास्त येईल. मला अभिमान आहे की महाराष्ट्रातून आपले सर्व पदाधिकारी यावर काम करत आहेत. आता अमरावतीमध्ये मोफत फोटोशूटचं आयोजन करण्यात आलं आहे का? प्रश्न पडला असेल की मोफत फोटोशूट का, तर याचा मागचा उद्देश जो आहे आमचा तो आहे की प्रत्येक कलावंतांचे फोटो प्रोड्युसर पर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी मोफत फोटोशूटचं आयोजन इथे केलं आहे. तसंच आगामी लागी लगन या हिंदी गाण्याचे पोस्टर विमोचन करण्यात आले. तर यावेळी स्माईल स्नॅप या फोटो विश्वातील कंपनीचा लोगो सुद्धा लॉन्च करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून मराठी टॅलेंट चित्रपट संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला लाभला आहे. टाउन हॉल राजकमल चौक अमरावती येथे हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. प्रतिनिधी बाळाजी सरकटेसह आधार न्यूज अमरावती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट.